नमस्कार, आज मिडी म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी जॅगरीवर एक इंडस्ट्रीयल डॉक्युमेंटरी घेऊन येत आहे. गूळ, ज्याला हिंदीत गूळ असे म्हणतात. गूळ हा साखरेला गोड अन्न पर्याय आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. हे साखरेपेक्षा दशलक्ष पट चांगले आणि शक्तिशाली गोड अन्न आहे. हे जीवनसत्वे ए आणि बी आणि फॉस्फरस, लोह, कॅल्शियम इत्यादी घटकांचे भंडार आहे. यामध्ये फॉस्फरस सर्वाधिक प्रमाणात आढळते. हिवाळ्यात गुळाचा सर्वाधिक वापर केला जातो. साखरेऐवजी गुळाचा वापर केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दीपासून बचाव होतो. म्हणूनच गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. गुळाचे वरील फायदे पाहता प्रत्येक हंगामात बाजारात त्याची मागणी कायम राहते, मग ते थंड असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा. गुळाची विक्री नेहमीच असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा व्यवसाय कमी भांडवलातही सोपा आहे. तुम्ही सुरू करू शकता आणि चांगला नफा कमवू शकता. गूळ बनवण्याच्या व्यवसायाची बाजारपेठ खूप चांगली आहे. गुळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गूळ फक्त प्रत्येक घरातच वापरला जात नाही तर मोठ्या कारखान्यांमध्ये चॉकलेट्स बनवण्यासाठी आणि विविध प्रकारचे मिठाई आणि शेंगदाणे आणि तीळ पापडी बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वापरला जातो, ज्यामुळे त्याची मागणी नेहमीच बाजारात राहते. भविष्यातही त्याची मागणी वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच जर हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुमच्या मनात असेल तर तुम्ही कोणताही संकोच न करता गूळ हा व्यवसाय सुरू करू शकता. हे खूप चांगले आहे. प्लांट अँड मशिनरी, क्रशर मशीन, डिझेल इंजिन ऑर जनरेटर, स्टोरेज ड्रम ऑर टँक, लार्ज सीव ऑफ आयर्न, क्लीन कॉटन क्लोथ, लार्ज आयर्न पॅन, टेबल स्पून्स, मोल्ड्स, फर्नान्स. रॉ मटेरियल, गूळ बनवण्यासाठी ऊस हा मुख्य कच्चा माल आहे. प्रोसेस, गूळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आधी चांगल्या प्रतीचा ऊस निवडा आणि स्वच्छ करा. यानंतर क्रशर मशीनच्या मदतीने रस काढला जातो आणि रस स्वच्छ कापसाच्या कापडांमध्ये गाळला जातो, जेणेकरून पाणी वगैरे रसातून काढून टाकता येतात. आणि आत्ता ते मोठ्या ड्रम किंवा इतर भांडीमध्ये साठवा. ऊसाचा रस शिजवण्यासाठी आग लागते. जमिनीत खडा करून स्टोव्ह तयार करावा लागतो. या स्टोव्हवर खूप मोठ्या आकाराचे कढई बसवलेले आहे, ज्यामध्ये ऊसाचा रस ओतला जातो. नंतर हा रस उकळत असताना सुकलेली वनस्पतीच्या देठाचा आणि मुळाचा रस त्यात जोडला जातो. त्याच्या सहाय्याने रसामध्ये मिसळलेली सर्व घाण आणि कचरा उकळत्या रसाच्या वर फळासह येतो, जो उकळत्या रसातून बाहेर काढला जातो. यानंतर रस काही काळ शिजवण्यासाठी शिल्लक आहे. ठराविक वेळेसाठी उकळल्यानंतर रस घट्ट होऊ लागतो. या संतुलित तापमानावर आल्यानंतर हा रस साच्यात घाला, जेणेकरून गूळ आपल्याला इच्छित आकारात मिळू शकेल. जर साचा नसेल तर हाताच्या सहाय्याने गूळ बनवता येतो. या प्रक्रियेच्या मदतीने चांगल्या दर्जाचा गूळ विक्रीयोग्य बनवतो, जे पॅक करून बाजारात व्यवसायासाठी पाठवता येतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्सपर्ट ॲडवाईसची गरज भासल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क देखील करू शकता. अशाच नवनवीन बिझनेस आयडियासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.